मुंबई नाशिक महामार्गावर वेहळी फाटा येथे मँगो फ्रुटी घेऊन जाणाऱ्या टेम्पो झाला पलटी। फ्रुटी घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केल्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर ट्रॅफिक जाम झाले आहे। नाशिकवरून मुंबईच्या दिशेने मँगो फ्रुटी घेऊन एक टेम्पो चालला असताना वेहळी फाटा येथील वळणावर ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने टेम्पो रोडवर पलटी झाला आणि आतमध्ये असलेले फ्रुटीचे बॉक्स हे रस्त्यावर पडले। परिसरातील नागरिकांना हे समजताच फ्रुटीचे बॉक्स घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली, त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर ट्रॅफिक जाम झाले आहे।